अभी मराठी करता होता। राहुल गांधी सदस्यत्व लोकसभेचं रद्द केलं हा लोकशाहीवरील हल्ला आहे। भारत जोड़ो यात्रेनंतर भारतीय जनता पक्ष राहुलजींना आणखी घाबरायला लागला हे सिद्ध करणारा अशा प्रकारचा हा निर्णय आहे। त्यांनी संपूर्ण देशामध्ये पायी चालून 3560 किलोमीटर मध्ये माणसांची मन जोडण्याचं काम केलं, देशातली मन जोडण्याचं काम केलं, हे भारतीय जनता पक्षाला नको आहे। त्यांनी जे लोकसभेमध्ये भाषण केलं आणि त्यांनी जे संबंध केंद्र सरकारचे पंतप्रधानांचे आणि अदानींचे आहेत यावर उत्तर मागितलं ते उत्तर देण्याकरता स्वतः पंतप्रधान अजिबात तयार नाही। त्यांनी जी काही जॉईंट पार्लमेंटरी कमिटी मागितली ती देण्यास तयार नाही। उलट त्यांनी परदेशातले जे आरोप त्यांच्यावर झाले त्याच्याकरता उत्तर देण्याकरता ते तयार होते, पण उत्तर देण्याकरता त्यांना संधी दिली नाही। त्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे। खरं जे पाहतो आहोत आपण की देशाच्या स्वातंत्र्याकरता लढलेलं हे घराणं आहे। इंदिराजींनी सुद्धा अशाच पद्धतीनं या संपूर्णपणे या व्यवस्थेला तोंड दिलं होतं, परंतु त्यानंतर त्या पुन्हा एकदा 80 साली विजयी झाल्या, त्या घाबरल्या नाही। राहुलजी सुद्धा यांच्या दडपशाहीला बिलकुल घाबरणार नाही आणि ते जे सामोरं येईल त्याला सामोरं जाण्याची तयारी त्यांची आणि काँग्रेसजनांची आहे। आणि मला खात्री आहे की पुन्हा एकदा ह्या सगळ्याचा परिणाम राहुलजी या देशाचे पंतप्रधान झालेले आपल्याला दिसतील याची खात्री मला वाटते आहे। मी आपल्याला सांगितलं की भारत जोडो नंतर तर पूर्णपणे चित्र देशामध्ये बदललेलं आहे। राहुलजींचं सगळं कौतुक आहे, त्यांचे विचार सगळ्यांचा बरोबर घेऊन जाणारे आहेत, याची सगळी भीती जी आहे ती आता भारतीय जनता पक्षाला वाटते आहे। त्यांनी लोकशाहीकडून दडपशाहीकडे हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू केलेली आहे, याचा हा पुरावा आहे।